आमचं नाटक बघितल्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल. आत्ता 38 कृष्णवीला हे नाटक मी पाहिलं शिवाजी मंदिरमध्ये. अप्रतिम, केवळ अप्रतिम. लिखाण म्हणजे अचंबित करणारं लिखाण आहे. डॉक्टर पेसे लिहिलेलं आहे, ती स्वतः काम करते त्याच्यात. आणि माझ्यामध्ये गिरीशोकचं हे आत्तापर्यंतचं सगळ्यात उत्तम काम आहे. इतकं सुंदर नाटक आहे, सायकोलॉजिकल थ्रिलर आहे, दोनच पात्र आहे आणि खिळवून ठेवतो मला दोन अडीच तास. फार म्हणजे मी फारच इम्प्रेस. वा वा वा, फार मस्त मजा आलेली आहे. आणि एक क्षणही तुमचं असं लक्ष उरतं किंवा तुम्ही इकडे इकडे बघता असं होऊच शकत नाही. इतकं सुंदर लिहिलं. बऱ्याच दिवसांनंतर अशा तऱ्हेची उच्च दर्जाची मराठी भाषा करार पडली. उत्तम उत्तम लेखन, उत्तम दिग्दर्शन, सगळं छान आहे. अजित परबचं विशेष मला नाव घ्यावंसं वाटतं. मला म्युझिक अतिशय आवडतं. फार सुंदर मस्त म्युझिक त्याच्यात आणि सगळं नेपथ्य म्हणा किंवा लाईटिंग म्हणा फार सुंदर. श्वेता पेंडसे, तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहे लेखिका म्हणून, असंच लिहित राहा. आणि गिरीशोक, वंडर. नमस्कार, मी वंदना गुप्ते. आता शिवाजी मंदिर तुमच्याशी मी बोलते. शिवाजी मंदिरला दुपारी 38 लिला हे नाटक बघितलं. माझा मित्र कलाकार गिरीश हो आणि श्वेता पेंडसे यांचं नाटक. फक्त दोनच कलाकार तुम्ही इतकं सजवून करतात, इतकं सुरेख लिहिलं या माहिती. श्वेता केमिस्ट्री खरं तर अभ्यास आणि तिने साहित्यावरती साहित्याविषयी पण दोघांची कामं अप्रतिम सेट छान उत्तम म्युझिक एकूणच नाटक म्हणजे पहिल्या क्षणापासून शेवटपर्यंत तुम्हाला खेळवलं आणि खेळवणारे कलाकार सगळे चांगले काम करतात, उत्तम करतात. त्यामुळे आपण पक्षशः सीटवरून बसून ऐकत राहतो. इतकं चांगली भाषा आली ऐकायलाही मिळते कुठल्याच नाटकात असलेल्या पक्षांनी. जी चांगली भाषा आणि उत्तम बोलणारे कलाकार भाषा नाही कमी असून बोलणे सांगणारा कलाकार आवाज चुकीच्या ह्याचा म्हणजे हा पारिपाठच येतो. उत्तम सगळं उत्तम तुला सगळे तुला मच उत्तम राहतं. उत्तम नाटक सगळ्यांचा अभिनंदन.